नमस्कार, होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही आत्ता पुण्यात आहोत, पुण्यात शास्त्री रोड परिसर, आणि तिथे नुकतंच जेवायला गेलो. आम्ही जेवायला गेलेलो असताना या ठिकाणी आत्ता आपण असं म्हणतो की सगळेजण खूप छान काम करत असतात, आणि नेमकं तेच झालेलं आहे. तर कार्यतत्पर असणाऱ्या आमचे सगळे पोलीस मित्र हे नेहमी जेव्हा कधी आमची चूक होते तेव्हा कान पकडतात. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिकडे पोलीस लॉक 9823 आणि हा नंबर आहे, कारण आमच्याकडनं चूक झालेली आहे. नो पार्किंग 100 मीटरपासून अंतरावरती आम्ही गाडी उभी केली त्याच्या आतमध्ये. पण मला असं वाटतं की इतकी जर तत्परता असेल तर आपण कधी चूक करणार नाही, आणि चूक झाली असेल तर मात्र ती शिक्षा आपण स्वीकारली पाहिजे. एकीकडे आमच्या ताई लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी उत्सुक असताना आज आमची गाडीसुद्धा बंधनात अडकलेली आहे. तेव्हा या, नमस्कार. चांगली गोष्ट आहे, कारण काय आहे, हे नियमांचं उल्लंघन आमच्याकडनं झालं त्याबद्दल आता तुम्ही आमच्या रितसर. शिवाजी, लायसन दे तुझं, कारण हे बघा तुम्ही तितक्या, आम्ही एकीकडे होम मिनिस्टर कार्यक्रम करतो ठीक आहे, तुम्ही सुद्धा वहिनी आहात, आणि त्यामुळे खरं तर तुमचं फोनवर नाव ऐकल्यानंतर बरं वाटलं. अरे नाही नाही, पण त्याचबरोबर आमच्या ड्रायव्हर इथून पुढे नक्की ते वाचेल, आणि आमच्या वहिनी किती तत्पर असतात बघा. नेहमी उखाणा घेतल्यावर मी पैसे देतो, आज मी रितसर पावती जी काय आहे ना त्याची फाडून हे आमच्या शिवाजीची पावती आणि शिक्षा आहे, म्हणजे जो दंड आहे तो आम्ही भरणार आहोत. धन्यवाद. या इकडे, आणि नियमांचं उल्लंघन करायचं नाही. ठीक आहे, घे. धन्यवाद. नाही 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 नाही, खूप छान. आणि तुम्हाला सांगू का, मला या गोष्टीचा आनंद झाला एवढ्यासाठी की तुम्ही नेहमी दक्ष आहात, तुमचं आमच्यावरती लक्ष आहे. किंबहुना म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की आमच्या पोलीस मित्रांना देव उदंड आयुष्य देव. आज होम मिनिस्टरच्या 8 वर्षाच्या प्रवासात एकदा वहिनींनीच पकडावं आम्हाला अशी चूक आमच्याकडनं झालेली आहे. धन्यवाद, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता आपण कोथरूडमधल्या धनश्री कुलकर्णी ताईला भेटूया, कारण तिच्याकडे आमची गाडी आत्ता इकडे मुक्त झालेली आहे बंधनातून, पण ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. चला जाऊन बघू. माझं नाव धनश्री श्रीराम कुलकर्णी, हे माझे फियांचे राहुल, ही माझी आई, नमस्कार, हे माझे बाबा, ही ह्या आत्या, म्हणजे माझी होणारा सासूबाई, हा आत्या, आणि हे काका सासरे, ही माझी बहीण, आणि हे आमचे बिल्डिंग मधले सगळे परिवार. वा, सगळ्यांची ओळख झाली. सुरत प्रिया गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय बालपण सगळं इथलंच? हो. नाही, कोथरूडमध्ये मी आले होते 4th असताना. आम्ही आधी मुंबईत होतो दादरमध्ये. आणि मग हे कधी तुमचं विचार झाला आता लग्न करायचं? आमचं साधारण 2 वर्षापूर्वी. सो मग असंच रिलेशनमध्ये होतो त्यामुळे ओळख होती, मग असं वाटलं दोघांनाही. मग घरी कधी आला हा विषय? घरी साधारण 1-4-5 महिन्यात सांगितलं मी. त्याच्यानंतर बाबांनी असं फक्त थोडंसं नाटक केलं की नाही नाही नाही, हे काय आम्हाला सांगितलं नाहीस तू आधी, तुम्ही कसं तुमचं ठरवलं वगैरे. तर मग त्यालाही फोन केला होता बाबांनी की काय चाललंय शाहूल वगैरे असं. नंतर तुम्हाला काय नाही मामा, आता असं झालंय, मी काय करू. नंतर म्हणाले, हो शाहूल. नमस्कार. थांबा इकडे बसा. काय करता तुम्ही? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बर. आणि मग हा विचार जेव्हा मनात आला हा, ते कधी वाटलं की असं आता विचारायलाच पाहिजे किंवा घरी सांगायलाच पाहिजे? म्हणजे माझ्या आणि तिचं थोडं ट्युनिंग जमलं किंवा विचार जुळले तेव्हा असं वाटायला लागलं की आपण जाऊया पुढे. मग तिला पण ते पटलं, मग मम्मी घरीच सांगितलं. पण मला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला पाहिजे होता. थोडस म्हणजे असं नाही, आम्ही अपोज करणार, मम्मी थोडस हे की मम्मी पळून जाऊ लग्न करू, हे थोडं फिल्मी स्टाईल. म्हणजे मला सांगा, एवढं जर होतं तर जेव्हा तुमचं हे काही बोलणं झालं किंवा निर्णय झाला किंवा कधी बाहेर भेटला असाल, मग बागेत तुम्ही गाणी वगैरे म्हटली अशी दोघांनी? नाही नाही, बागेत गाणी म्हणायचं
नाही गेलो आम्ही. नाही तर तुम्ही सांगा आपण ते शूट पण करू बाई. चालेल नक्की, त्यात काही प्रॉब्लेमच नाही आम्हाला. दोघींची तयारी असेल तर आता आपण असं नजरेसमोर आणूया की आपण शिवाजी पार्कात आहोत. ह्या दोघांना काहीतरी स्फूर्त आहे आता. आणि आता हे दोघे मिळून जर शिवाजी पार्कात या दोघांनी नाच केला तर कसा करतील ह्याचा आपण आनंद लुटूया. आणि बघूया आता काय होणार. आतून या, तिथून पहिली एंट्री होईल आणि मग हिरोईन इकडनं तिकडे येईल आणि मग दोघे मिळून इकडे कारण कॅमेरे इकडे. बागेत काय करणार होता काम करा. मध्ये मध्ये आम्ही इकडे तिकडे बघू तेव्हा काय ते करा. चला लवकर रेडी. युअर टाइम स्टार्ट नाऊ. हा डान्स मिस काय जमत नाही तेवढं. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. बस एवढंच केलं असतं आम्ही. बसा बसा. सध्या तरी एवढंच करू शकतो. खूप आहे हेच खूप आहे. पण तुम्ही त्याच्यावरती उत्तर नाही दिलं गाण्यातून. अरे बापरे. नाही नाही हे अर्धवट आहे, हे चुकीच आहे. तुम जो आए जिंदगी में बात बन गई इश्क मजहब. दाखवण्याचा एक मिनिट, हा दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे का? हातात हात घेऊन तिने पण एंट्री पाहिजे. बरोबर ठीक आहे. एक दोन तीन ऍक्शन. तुम जो आए जिंदगी में बात बन गई, इश्क मजहब इश्क मेरी जात बन गई. सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखती हूँ अब कई. दिल है सोना और चांदी रात बन गई. बर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, म्हणजे याच्यात लिंबोणीच्या झाडामागे जरी असताना तरी स्टेप्स याच. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र जो माझं मेन असं फक्त गणपती डान्स बस. बाकी हे असं बॅले डान्स किंवा बॉल डान्स काय म्हणतात ते काय जमत नाही, ते काय येत नाही मला. मी आता कुठलाच डान्स नाही करू शकत, फक्त हसू शकताय. तेच तर तिच्यावर हे आहे काय हसणं. हसणं ही जादू आहे. Oh, it's time.